श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनश्री पॅशन यूट्यूब चॅनलमध्ये मी धनश्री तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केले त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेव्हा ते व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर मग आपण आता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया पहा आपल्या हिंदू धर्मात तुळशी मातेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि प्रत्येकाच्या घरी तुळशी माता असतेच काहींच्या घरी ते तुळशी वृंदावन अंगणात असतं तर ज्यांना शक्य नाही तर त्यांनी खिडकी किंवा गॅलरीत अशा पद्धतीने देखील तुळशी मातेची स्थापना केलेली असते आणि प्रत्येकाच्या घरी तुळशी मातेची अतिशय मनोभावे पूजा देखील होत असते रोज सकाळी तुळशी मातेला जल अर्पण केलं जातं त्याचबरोबर तुळशी मातेला तुपाचा किंवा तेलाचा दिवा तिथे अर्पण केला जातो त्याचबरोबर तुळशी मातेला प्रदक्षिणा घातल्या जातात तुळशी मंत्र बोलला जातो किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र बोलत देखील तुळशी मातेला प्रदक्षिणा केल्या जातात ज्या ठिकाणी अंगणात तुळशी वृंदावन असेल तर त्या ठिकाणी प्रदक्षिणा करणं देखील सोपं जात असतं तर अशा पद्धतीने अतिशय मनोभावे तुळशी मातेची सेवा केली जाते आणि संध्याकाळी देखील तुळशी मातेजवळ तुपाचा दिवा लावला जातो किंवा तेलाचा दिवा लावला जातो धूप दीप दाखवला जातो आणि नैवेद्य म्हणून रोज कमीत कमी आपण साखर तरी तुळशी मातेला अर्पण करत असतो अशी मनापासून जी सेवा आपण तुळशी मातेची करत असतो कारण ज्या घरात तुळशी मातेची सेवा होत असते त्या घरात लक्ष्मीनारायणांची अखंड कृपा राहत असते म्हणूनच तुळशीची सेवा ही अतिशय महत्वाची आहे त्याचबरोबर तुळशी मातेचा कोणता मंत्र बोलावा नित्य तुळशीची पूजा कशी करावी अतिशय सविस्तर माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते तुम्ही एकदा नक्कीच पहा तर पहा तुळशी मातीची पूजा आपण रोज करत असतो पण पन... काही वेळेला असं होत असतं की तुळशीची जी रोपं असतात तर ती जळतात किंवा ती कोरडी होतात सुकून जाते तुळशी बऱ्याच वेळेला काही वेळेला तर असं होत असतं आपण कधीतरी गावी जात असतो आणि जेव्हा आपण जास्त दिवसांसाठी गावी जातो तेव्हा तुळशीला पाणी न घातल्यामुळे वगैरे तर तुळशी ती खराब होत असते खराब होण्यापेक्षा ते तुळशी मातेला पाणी न मिळाल्यामुळे ती तुळशी सुकून जाते आणि काही वेळेला असंही होतं जरी तुळशी सुकली असेल वाळली असेल पण आपण जर त्यांना तुळशी मातेला आल्यानंतर देखील नियमाने पाणी घातलं व्यवस्थित काळजी घेतली तरी देखील त्या त्या ठिकाणी ती तुळशी अतिशय सुंदर हिरवीगार अशी फुलत असते पण तरी देखील कालांतराने कधीतरी असं होत असतं वर्ष दोन वर्षानंतर ती तुळशी सुकते आणि त्यावेळेला तुळशीचे जे काष्ट असतात म्हणजे वाळलेली जी तुळशी असते तर ती तुळशी वाळली म्हणून आपण मनात काही घडेल किंवा काय अशा पद्धतीचे नकारात्मक विचार चुकूनही आणायचे नाहीत आणि ज्या वेळेला अशा पद्धतीने तुळशी सुकलेली असते तर ते जे काष्ट असतं तर ते आपण चुकूनही फेकायला नको आणि तुळशी माता ही अतिशय दिव्य आणि पवित्र अशी ही वनस्पती आहे त्याला आध्यात्मिक दृष्टीनेही तेवढंच महत्त्व आहे त्याचबरोबर विज्ञानाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की तुळशीची पानं किंवा तुळशीपासून जे काही बनवलं जातं ते औषधीय गुणधर्मयुक्त अशी ही दैवी अशी ही तुळशी माता आहे आणि म्हणूनच तुळशीचा वापर आपण ज्यावेळेला सर्दी खोकला वगैरे होत असतं तेव्हाही आपण त्याचा चहा चहा बनवताना त्या पानांचा उपयोग करत असतो किंवा हे पानं आपण जे आपलं पिण्याचं पाणी असतं त्यात जरी आपण ते टाकून घेतलं तरीही आपल्याला त्याचे गुणधर्म मिळत असतात त्याचबरोबर मुलांना जर ती तुळशी तुळशीची पानं रोज खायला दिली तर त्यांची स्मरणशक्ती वाढत असते असे अनेक उपयोग आहेत तुळशीचे तर पाहात म्हणून आपण तुळशी मातेची सेवा करणं महत्वाचं आहे पण लक्षात घ्या तुळशी मातेची जी हिरवी तुळस असते ती जेवढी बहुगुणी आणि आध्यात्मिक दृष्टीने पवित्र मानली जाते तेवढीच तुळशीची जी वाळलेली जी काष्ट असतात ती देखील तेवढीच पवित्र असतात कारण तुळशी ही जी वनस्पती आहे ती दैवी वनस्पती आहे आणि त्याच्या अगदी लहान लहान भाग असले तरी देखील त्यात दैवी तत्व असतं सामावलेलं आणि म्हणूनच तुळशी वाळल्यानंतर देखील ती कधीही कचऱ्यात वगैरे किंवा अशा ठिकाणी टाकू नका की ज्या ठिकाणी ती थी, कोणाच्या पायाखाली येईल किंवा त्याचं जे पावित्र्य आहे ते भंग होईल अशा पद्धतीने तुळशी कधीही टाकू नका आणि लक्षात घ्या ती वाढलेली तुळशी असेल तर मग त्याचं काय करायला हवं तर ज्या वेळेला तुळशीचे देखील अतिशय महत्त्व आहे वाळलेले जे काष्ट आहेत ते आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचे लहान लहान आपण तुकडे करून ठेवायचे आहेत की जेणेकरून पहा जेव्हा आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो तर बऱ्याच वेळेला असं होत असतं की आपल्याला तुळशीची पानं मिळत नाही त्यावेळेला तुम्ही भगवान विष्णूंना जो नैवेद्य अर्पण करतात त्यात देखील तुम्ही तुळशीचं जे काष्ट आहे तर त्याचा अगदी लहानसा तुकडा त्यात तुम्ही नैवेद्यावर ठेवला तरीही चालू शकतं कारण तुळशीपत्राशिवाय किंवा तुळशी अर्पण केल्याशिवाय विष्णू भगवान कधीही नैवेद्य स्वीकार करत नाही मग तो तुम्ही कितीही पंचपक्वांना बनवले असतील किंवा भोग बनवले असतील तरी देखील विष्णू तो नैवेद्य कधीही ग्रहण करत नाही म्हणून तुळशी पत्र जर मिळालं नाही तर तुम्ही जे तुळशी काष्ट असतं त्याचाही उपयोग तुम्ही करू शकतात आणि विशेष म्हणजे ज ज्या वेळेला पहा की एकादशी असेल पौर्णिमा असेल आणि पौर्णिमेला आपण सत्यनारायणाचं व्रत करत असतो तेव्हा देखील तुम्ही जो नैवेद्य अर्पण करतात आणि काही वेळेला असं होत असतं आपल्याला माहिती आहे की एकादशी आणि रविवारी त्याचबरोबर आम पौर्णिमा असेल त्या दिवशी आपण तुळशीपत्र तोडायचं नसतं आणि बऱ्याच वेळेला जर विसरतो आपण आणि नेमकं आपल्याला ज्या दिवशी गरज असते त्याच वेळेला आपल्याला आठवतं की आपल्याला तुळशीपत्र हवी होती मग अशा वेळेला तुम्ही जर तुमच्याकडे ती तुळशीची काष्ट असेल व्यवस्थित ती धुवून सुकवून ठेवायची त्याचे लहान तुकडे करून ठेवायचे आणि एखाद्या पॅक डब्यात किंवा जे काही पिशवी असतात त्यात तुम्ही ते पॅक करून ठेवू शकतात आणि ज्या वेळेला तुम्ही नैवेद्य अर्पण करतात त्यावेळेला ते तुळशीचं काष्ट त्यावर ठेवून तो नैवेद्य अर्पण करू शकतात तरीही अशा पद्धतीने केलं तरीही चालू शकतं कारण तुळशीची पत्र ही तुळशी पत्र अगदी दोन चार पाच दिवस झाली आणि नंतर देखील ती पुन्हा आपण पाण्याने धुवून ती पुन्हा अर्पण केली तरी देखील चालू शकतं ज्या पद्धतीने बिल्वपत्र हे शिळ होत नसतं आठ दिवसानंतर देखील आपण अगोदर यूज केलेलं जे म्हणजे भगवान वि सॉरी भगवान महादेवांना जे आपण बिल्वपत्र अर्पण केलेलं असेल तर तेच एकच बिल्वपत्र आपण पुन्हा पुन्हा ते पाण्याने धुवून घ्यायचं आणि पुन्हा ते आपण अर्पण केलं तरीही त्याचा आपल्याला दोष लागत नाही त्याच पद्धतीने तुळशीपत्र देखील आपण अगोदर अर्पण केलेले असतील तरी देखील दुसऱ्या दिवशी आपण ते तुळशीपत्र पाण्यात धून पुन्हा अर्पण केलं तरीही चालू शकतं तशाच पद्धतीने तुळशीची जी काष्ट आहे ती आपण अर्पण करू शकतो त्याचबरोबर पहा जेव्हा आपण सत्यनारायणाची पूजा करत असतो आणि आपल्याला जर आपली इच्छा असेल तर त्यावेळेला तुळशीपत्र एकशे आठ तुळशीपत्र अर्पण करायची असतील विष्णूंचं नाम बोल म्हणजे विष्णू सहस्रनामावली बोलत असताना किंवा विष्णूंचं स्तोत्र बोलत असताना किंवा विष्णूंचा कोणताही मंत्र बोलत असताना जर आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं असेल मग ते एकशे आठ असेल किंवा एक हजार आठ दल अर्पण करायची जर इच्छा असेल आणि अशा वेळेला जर एवढे नाही मिळाले कारण आपण कुंडीत आपण तुळशीची रोपं लावलेली असतात तर एवढी तुळशीपत्र आपल्याला मिळत नाही तर अशा वेळेला तुम्ही ज्या जे तुळशीचं काष्ट म्हणजे काष्ट म्हणजे तुळशी वाळलेली जी सुकलेली तुळशी असते ते जे काड्या असतात तर त्यांचा वापरही तुम्ही करू शकता त्याचे लहान लहान तुकडे करायचे आहेत आणि विष्णूंचा मंत्र बोलत देखील तुम्ही ते तुळशीचं जे काष्ट आहे किंवा तुळशीचं जी काडी आहे ती देखील तुम्ही भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात म्हणजे एकशे आठ किंवा एक हजार कि आठ अशा पद्धतीने लहान त्याचे लहान लहान तुकडे करून देखील तुम्ही करू शकतात अतिशय साधी आणि सोपा असा हा उपाय आहे की जेणेकरून तुळशीपत्रा जर घ्यायचं किंवा आणायचं आपण विसरलो त्यावेळेला देखील आपल्याला याचा उपयोग होऊ शकतो त्याचबरोबर लक्षात घ्या तुळशीचं जे काष्ट आहे त्याचा दुसरा उपाय असा आहे हो की त्याची आपण जर समजा तुम्ही तुळशी वृंदावनात लावलेली असेल तर ते देखील मोठं तुळशी वृंदावन असेल तर तुळशीचे जे काष्ट असतात ते देखील मोठे असतात आणि जर समजा तुम्ही तुळशी अंगणात लावलेली असेल कारण ज्यांच्याकडे सोय आहे ते अंगणात देखील लावत असतात तर अंगणात जर तुळशी लावलेली असेल तर अशा वेळेला जर ती तुळशी सुकली तर खूप जास्त प्रमाणात ते तुळशीचं काष्ट आपल्याला मिळत असतं आणि जर जास्त प्रमाणात तुम्हाला तुळशीची काष्ट मिळाली तर अशा वेळेला तुम्ही ज्या ठिकाणी विठ्ठलाचं किंवा भगवान विष्णूंचं मंदिर आहे आणि तुम्ही त्या तीर्थस्थळांना जेव्हा दर्शनाला जातात तेव्हा देखील तुम्ही ते व्यवस्थित स्वच्छ धुवून सुकवून घ्यायचं आहे अगदी कोरडे ते उन्हात सुकवून घ्यायचं आणि त्यानंतर एखाद्या छान प्लास्टिकच्या पेशी ते पॅक करून ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही तीर्थस्थानांना भेट द्यायला जातात तीर्थस्थळांना जात असतात त्या ठिकाणी तुम्ही ते घेऊन जाऊ शकतात आणि तिथे बरेच जण तुळशीची माळ देखील बनवून देतात कारण अंगणात लावलेली जी तुळशी असते तिचे जास्त प्रमाणात तुम्हाला तुळशीची काष्ट मिळतील त्याचबरोबर त्या जाड असतात मोठ्या असतात तर अशा वेळेला तुम्हाला छान तुळशीची माळ देखील त्याची बनवून तुम्ही घेऊ शकतात कारण देहू आळंदीला जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी बनवून देतात तुम्ही त्या ठिकाणी गेले तर तिथेही तुम्ही घेऊन जाऊ शकतात किंवा वृंदावन वगैरे त्या ठिकाणी गेले तर तिथेही तुम्ही तुळशीची काष्ट जर तुमच्याकडे असतील जाड आणि मोठे अशी तर छान अशी तुळशीची माळ देखील तुम्ही बनवून घेऊ शकता त्याचबरोबर तुळशीचं पावडर बनवून घ्यायचं आहे म्हणजे जे सुकलेली तुळशीच्या काड्या आहेत त्या स्वच्छ धुवून सुकवायच्या आणि त्यानंतर त्याचं पावडर बनवून ठेवायचं आहे मिक्सरमध्ये तुम्ही ग्राइंड करू शकतात आणि नंतर ते जे पावडर असेल जेव्हा आपण भगवान विष्णूंचं आपल्या घरात प्रत्येकाकडे बाळकृष्ण असतातच जर बाळकृष्ण किंवा विष्णूंचा फोटो असेल किंवा सत्यनारायण भगवानांची जेव्हा आपण पूजा करतो पौर्णिमेला तेव्हा देखील तुम्ही ते जे पावडर बनवलेलं असेल तुळशीच्या सुकलेल्या काड्यांचं पावडर ते तुम्ही अष्टगंधामध्ये मिक्स करायचं आहे आणि भगवान विष्णूंना ज्या वेळेला आपण टिळा लावतो किंवा बाळकृष्णाची जेव्हा आपण पूजा करत असतो तर त्यावेळेला तुम्ही ते देखील म्हणजे अष्टगंधामध्ये ती पावडर थोडी मिक्स करायची आहे आणि नंतर ते एकत्र करून त्याचा टिळा लावला तर नक्कीच विष्णूंची आपल्यावर अखंड कृपा राहत असते कारण तुळशी ही विष्णूप्रिया म्हटलं जातं आणि विष्णूंना अतिशय प्रिय असणारी ही तुळस आणि त्या तुळशीचं जे काष्ट आहे त्याचा जर तुम्ही टिळा लावला तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो विष्णूंची अखंड कृपा राहत असते आणि जे काही आपण लय आपल्या हातून ज्या काही चुका घडत असतात जे काही पापकर्म घडत असतं अनावधानाने तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते आणि लक्ष्मीनारायणाची आपल्यावर अखंड कृपा राहण्यास मदत होत असते जे काही आपण काम करत असतो त्यात नक्कीच आपण यशस्वी होतो आणि ज्या काही आर्थिक अडचणी असतील त्या देखील दूर होण्यास मदत होते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुळशी पावडरचं म्हणजे जे अष्टगंध वगैरे असतं त्यात जर तुम्ही ते मिक्स केलेलं असेल तर तुम्ही स्वतः देखील त्याचा टिळा लावू शकता लाव ला शकतात घरातील व्यक्तींनी लावला तरीही चालू शकतं किंवा आपल्या घरात जे काही भस्म असेल म्हणजे जसं तुम्ही दत्तयाग केला असेल किंवा पिठापूरला गेले असेल किंवा ज्या ठिकाणी तुम्ही दत्तस्थानं आहे तिथून जर तुम्ही भस्म आणला असेल किंवा स्वामींचा जप करतो आपण किंवा तारकमंत्र बोलतो तेव्हाची जी उदी असते भस्म असतो तर त्यात देखील तुम्ही ते तुळशीचं पावडर थोडं मिक्स करायचं आहे आणि रोज त्याचा टिळा लावायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीने लावला तरीही चालू शकता तर अशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असणारी तुळशी माता तर अशा पद्धतीने आपण त्या सुकलेल्या जी तुळशीची काडे असतात त्यांचाही आपण उपयोग करू शकतो ही, ही माहिती आवडली असेल तर कृपया लाईक आणि शेअर जरूर करा श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ